नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्त वाहिनी उत्तर महाराष्ट्र टाइम्स नवयुगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। गुन्हा कितीही गंभीर असू देत परंतु त्या गुन्ह्याच्या तपासात सातत्य ठेवल्यास त्याची उकल होतेच। कोतवाली पोलिसांच्या कामगिरीत अलीकडे यामुळे सुधारणा दिसते। नगर शहरातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या माणिकनगरमधील डॉक्टर ऋषभ फिरोदिया यांच्या घरी झालेल्या चोरीची उकल करण्यात कोतवाली पोलिसांना यश आलंय। सफळदारपणे केलेली या चोरीच्या उकलीमध्ये 33 लाखांचे 55 तोळ्यांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले। या गुन्ह्यात राहुरीतील दीपक सर्जेराव पवार वय वर्ष 32 राहणार मल्हारवाडी रोड राहुरी याला अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। डॉक्टर ऋषभ फिरोदिया यांच्या घरी 23 आणि 28 ऑक्टोबरच्या दरम्यान चोरी झाली होती। डॉक्टर फिरोदिया यांच्या घराच्या कपाटातील 55 तोळे सोन्याचे दागिने हिरे पुष्कराज मोती आणि पाचू असे दागिने चोरीला गेले होते। याशिवाय एक घड्याळ आणि 17,000 रुपयांचा रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल चोरांनी चोरून नेला होता। डॉक्टर ऋषभ फिरोदिया यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली। कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सहकाऱ्यांसह चोरीच्या घटनास्थळी 4 ते 5 वेळा तपासणी केली। चोरांनी सफाईदारपणे चोरी केली होती त्यामुळे तपासाचे आव्हान होते। तपास सुरू झाला परंतु सुरुवातीला धागेदोरे हाती लागत नव्हते। परंतु तपासात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहकाऱ्यांसह त्यांनी सातत्य ठेवलंय। सीसीटीव्हीची तपासणी मोठ्या प्रमाणावर सुरू केली आहे। या तपासामध्ये महत्त्वपूर्ण धागेदोरे सापडलेत। पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शन घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पथकाला तपासाच्या पुढच्या सूचना केल्या। यानंतर पथकाने तपासात वेग घेतला आणि राहुरीतील दीपक पवार भोवती सापळा आवळला। दीपक पवार याला राहुरी बसस्थानक परिसरातून कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दीपक पवार सुरुवातीला काहीच सांगत नव्हता, दिशाभूल करत होता। मात्र त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता चोरी केलेले बरेच सोने हे घरी असून काही सोने सेलू परभणी येथील 2 सराफाला विकले असं त्यांनी कोतवाली पोलिसांना सांगितले। कोतवाली पोलिसांनी परभणी येथील सराफ आणि दीपक यांच्या घरातून सुमारे 33 लाख रुपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने एकूण 828 ग्रॅम निव्वळ सोन्याचे 550 ग्रॅम जप्त केले। दीपक पवार याला न्यायालयासमोर हजर केल्यावर त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। नगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे अश्विनी मोरे पोलीस जवान तन्वीर शेख गणेश धोत्रे योगेश भिंगार दिवे संदीप पितळे एपी इनामदार सलीम शेख अभय कदम शाहिद शेख अमोल गाडे संदीप थोरात सुजय हिवाळे कैलाश शिरसाट सोमनाथ राऊत अतुल काजळे लोणी पोलीस स्टेशनचे रवींद्र मेढे दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंड हे पथक तपासात सहभागी झाले होते। 28/10/2023 रोजी आपल्याकडे एक गुन्हा संख्या 1294/2023 अंतर्गत धारा 457 380 असा दर्ज करण्यात आला होता कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये। फिर्यादी डॉक्टर ऋषभ फिरोदिया आनंद ऋषी हॉस्पिटलचे शेजारी राहणारे होते। त्यांचे घरी जवळपास 55 तोळे सोनं एक घडियाळ आणि 25,000 रुपये रोख असा मुद्देमाल त्यांचे घरातून कोणीतरी अज्ञात माणूस चोरून नेला होता अशी त्यांची फिर्याद होती। 28/10/23 पासून आपले ॲडिशनल SP प्रशांत खैरे आपले DYSP कातकडे आपले पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव तसेच आपले PSI गजेंद्र इंगळे PSI अश्विनी मोरे आपले पोलीस अंमलदार तन्वीर शेख गणेश धोत्रे योगेश भिंगार दिवे संदीप पितळे AP इनामदार अभय कदम सलीम शेख शाहिद शेख अमोल गाडे संदीप थोरात सुजय हिवाळे कैलाश शिरसाट सोमनाथ राऊत अतुल काजले लोणी पोलीस स्टेशनचे रवींद्र मेढे दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू असे 2 पथक करण्यात आले होते। त्यांनी कसोशीने तपास केला आणि आपला तांत्रिक तपास तसेच आपला जे गोपनीय मातवेदार होते त्यांच्या मार्फतीने त्यांना अशी माहिती भेटली की हा जो चोरी करणारा जो इसम आहे त्यांचं नाव दीपक सर्जेराव पवार वय 32 वर्ष राहणारा राहुरीचा आहे। त्यांनी हा चोरी केलेली आहे। त्यांना आम्ही ताब्यात आमची जो टीम आहे त्यांना ताब्यात घेतला। त्यांच्याकडे
थोड़ी बारकाईने कसोशीने तपास केली, त्याच्यामध्ये त्यांनी आपली हा जो घटना कबुली केली असा त्यांनी कबुली दिलेली आहे। आणि त्यांच्याकडे जवळपास 100% रिकव्हरी मुद्देमालची झालेली आहे। आता त्यांची मोडस अशी होती की ते अगोदर त्यांनी चाकण एमआयडीसीला काम केलेलं आहे, आपले नगरमध्ये काम केलेलं आहे, जवळपास 8 महिन्यापासून ते राहुरीला राहत आहे। त्यांची एमओबी अशी होती की ते एखादा घर शोधायचा आणि त्याच्यामध्ये एकदम जसे आपण सांगतो धबेपाव त्या घरमध्ये जाऊन तिथे थांबून ते चोरी करायचा। हा जो डॉक्टर फिरोदिया यांचं घर आहे तिथे यांनी 23 तारखेला पण चोरी केलेली आणि परत 28 तारखेला चोरी केलेली आहे। आणि चोरी अशी केलेली आहे की घरी त्यांचे जे डॉक्टर साहेब आहे आणि त्यांची जो फॅमिली असताना त्यांनी चोरी केलेली आहे। त्यांची अशी एमओबी होती। आता त्यांचा पुढचा जो तपास आहे आपली जो कोतवालीची टीम करत आहे। हा जो डिटेक्शन आहे चांगली पद्धतीने डिटेक्शन झालेला आहे। हा डिटेक्शनसाठी आम्ही कोतवाली पोलीस स्टेशनची हा जो पूर्ण टीम आहे त्यांना आम्ही 35,000 रुपयाच्या ते रिवॉर्ड घोषित केलेला आहे। त्याच्यामध्ये प्रारंभिक जे तपास आहे त्याच्यामध्ये हा आरोपी निष्पन्न झालेला आहे। त्याच्यामध्ये आणखी जो आहे तपास सुरू आहे। त्याच्यामध्ये अगर आरोपी अगर निष्पन्न होईल तर त्यांना आपण पुढे त्यांच्यावर कारवाई करू। उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी संजय सावंत, अहमदनगर।